मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। मुमरा बाईपास वाई जंक्शन पर फ्लाईओवर ब्रिज का आज उद्घाटन महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हाथों से हुआ है। इस फ्लाईओवर ब्रिज के उद्घाटन के वक्त काफी यहां पर हंगामा हुआ। आपको बता दें कि शिंदे गुट शिवसेना के कार्यकर्ता एक तरफ और दूसरी तरफ एनसीपी पार्टी के कार्यकर्ता आमने सामने खड़े होकर एक दूसरे के खिलाफ जमकर यहां पर नारेबाजी कर रहे थे। काफी देर तक यहां पर ये नारेबाजी हुई, जिसके बाद राजू अंसारी वहां पर पहुंचे और किसी तरह से दोनों तरफ के कार्यकर्ताओं को यहां पर शांत कराया। आपको तस्वीर दिखाते हैं कि किस तरह से एकनाथ शिंदे गुट शिवसेना की तरफ से जो कार्यकर्ता थे वो एक तरफ वाई जंक्शन पर खड़े होकर नारेबाजी कर रहे थे और दूसरी तरफ जो है एनसीपी पार्टी के तमाम महिला कार्यकर्ता यहां पर नारेबाजी कर रही थी। वही आपको बता दें कि इस फ्लाईओवर ब्रिज के उद्घाटन के वक्त महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे और कलवा मुमरा के विधायक जितेंद्र अभाड मौजूद थे। इस फ्लाईओवर ब्रिज का खुद जो है महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रिबन काटकर इसकी ओपनिंग की। और आपको बता दें कि ये जो फ्लाईओवर बनाया गया है ये करीब 112 करोड़ रुपए की लागत से बनाया गया है और ये मुमरा वाई जंक्शन से इस ब्रिज की शुरुआत होती है और भोलेनाथ नगर पर जाकर ये ब्रिज खत्म होती है। करीब 820 मीटर लंबी ये ब्रिज बनी है। हालांकि इस ब्रिज के ओपनिंग होने की वजह से जो है अब थोड़ी बहुत मुमरा शहर को ट्रैफिक से जरूर राहत मिलेगी, क्योंकि बड़ी गाड़ियां जो हैं वो इस फ्लाईओवर ब्रिज से सीधा शील फाटा की तरफ चली जाएंगी। इससे थोड़ी बहुत हादसे जो सड़क हादसे होते थे उससे भी लगाम लगेगी। हालांकि आज फ्लाईओवर ब्रिज के उद्घाटन के बाद यहां पर किस तरह से ब्रिज को लेकर जो राजनीति हुई है उसको लेकर और ब्रिज के उद्घाटन को लेकर क्या कुछ महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और कलवा मुमरा के विधायक जितेंद्र अभाड ने कहा है आपको सुनाते हैं। जावे तुम लोग चलो 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 उद्घाटन होता प्रलंबित होता काम पूर्ण लोकार्पण है। यामध्ये मोठ्या प्रमाणावर हजारो वाहनांना दिलासा मिळेल, वाहतूक कोंडी दूर होईल आणि या भागातल्या
संपूर्ण म्हणजे कळवा मुंब्रा कंसा इकडे डोंबिवली इकडे तळोजाकडे जाणारी वाहनं जी आहेत या सगळ्यांना पूर्णपणे दिलासा मिळेल आणि याचं आज लोकार्पण झालेलं आहे. त्याचबरोबर ऐरोली काटाळी हा टनेल जो आहे या टनेलचं काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे आणि तो देखील मेपर्यंत कम्प्लीट होईल आणि त्या भागातून देखील ऐरोली काटाई म्हणजे काटाई म्हणजे डोंबिवलीवरून येणारी वाहनं ऐरोली मार्गे नव्या मुंबईतून मुंबईला जातील आणि अशा प्रकारचं वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणावर लोकांना त्याचा फायदा होईल. त्यामुळे मी या सर्व आमचे अधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. ज्यांनी ज्यांनी याला मदत केली त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळेल त्यांनाही शुभेच्छा. शिळपाट्याची ट्रॅफिक देखील कमी होणार आहे त्यामुळे ठाण्याचे मुख्यमंत्री होते. पहिल्या वास्तूचं उद्घाटन होतं तो आगाऊपणा करून आमच्या कार्यकर्त्यांनी उघडला असता तर चांगलं दिसलं नसतं. शेवटी मुख्यमंत्र्यांचा सन्मान राखला गेला पाहिजे या मताचा मी होतो आणि म्हणून मी इतर वेळा अनेक वेळा ब्रिजेस उघडले तर आपल्या सगळ्या पत्रकारांना माहिती आहे. माझी ओढ्याचा ब्रिज उघडला माझ्यावर केसेस पण झाले पण हा ब्रिज उघडताना मुख्यमंत्र्यांचा पहिला एवढा मोठा कार्यक्रम होणार आहे तो त्या त्यांच्याच हस्ते व्हावा एवढी एक माणुसकीची भावना माझ्या मनात होती आणि म्हणून मी हा ब्रिजचं उद्घाटन होऊ दिलं नाही. मनसेच्या नेत्यांनी मला फोन करून सांगितलेलं की आपण दोघं मिळून उद्घाटन करूया. मी त्यांनाही सांगितलं की विचार करून सांगतो कारण का हा ब्रिज माझ्या मतदारसंघात या ब्रिजची पहिली मागणी मी केली आहे. या ब्रिजला मागणी केल्यानंतर मान्यता विलासराव देशमुखांनी दिली आहे आणि नंतर प्रोसेस सुरू झाली आहे. आता इथे टनल येतोय तो टनल असा काळसेकर हॉस्पिटलच्या बाजूनी जाईल आणि विक्रोळीच्या बाजूला निघेल. त्यालाही मंजुरी मी मंत्री असताना आमच्या कॅबिनेटमध्ये मिळालेली आहे. नशीब असतं प्रत्येकाचं, कुणीतरी सुरुवात करतो कधीतरी शेवट होतो पण सुरुवात करणं हे कुठल्याही कामाला हे महत्त्वाचं असतं आणि नशिबाने ह्या ब्रिजचं असो नाहीतर त्या टनलचं असो दोघांचीही सुरुवात ही माझ्या कारकिर्दीत माझ्या मागणीनुसार झाली. सर ब्रिजचं जे उद्घाटनाचं काम सुरू होतं त्यावेळेला तुम्ही अभियंता सूचना करत होता श्रीकांत शिंदेने तुम्हाला मध्येच त्यावेळेला रोखलं नाही. ते जाऊ द्या, ते राजकारण असतं त्याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे. लोकांच्या हितासाठी कामं लवकर पूर्ण करावीत एवढाच माझा उद्देश असतो. बाकी मला क्रेडिटशी घेणं देणं नाही. मुंबऱ्यात असो नाही तर कळव्यात असतो काम कोण करतं हे जनतेला बरोबर माहिती. परंतु सर मुख्यमंत्र्यांच्या समोरच श्रीकांत शिंदे आणि तुमची थोडी शाब्दिक जी शाब्दिक काही नाही असं आहे की शेवटी मला काही कामाचं क्रेडिट घ्यायचं नाही आहे. कामाच्या क्रेडिटसाठी जे धावत असतील त्यांना बचबक बकबक करावी लागते. मला काय इथल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे काम कोण करतं. आज ठाण्यापेक्षा कुठल्याही एरियापेक्षा सुंदर कळवा मुंबऱ्याचा एरिया झालाय. लोकांच्या नजरेत असतं ना कशाला वाद विवाद घालून कोणाशी तो आता मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे त्याच्याशी बोलताना सांभाळून बोललं पाहिजे. यंत्रणा त्याच्याकडे आत्ता जर मला धमकी मिळाली आहे किती दिवस जेलमध्ये बसाल तुम्हालाच कळणार नाही आता घाबरलं पाहिजे ना. आत्ताच धमकी दिली ना आम्हाला सगळ्या मंत्र्यांची चौकशी करून मग बघू तुम्हाला कोण जामीन देतो. आता जर अशा धमक्याच मिळणार असतील तर मला वाटतं की गाव सोडूनच गेलेलं बरं. म्हणजे काय बोलत आता अशी धमकी तुम्ही ऐका धमक्या. सर चाणक्यानंतर आता शकुनी मामाचे असे राष्ट्रवादी काय माहितीये महाराष्ट्राच्या जनतेने मला सांगितलं हिला चाणक्य कुठे म्हणता शकुनी मामा आहे आणि ही गोष्ट मला पण ते आयुष्यभर शकुनी सारखं काम केलं आहे. आणि इथे जाहीर रित्या सांगतो की तो माणूस शिंदे साहेबांबद्दल हे बोलायचा की शिंदे साहेबांना मी घडवलं यांना काय माहिती आहे आणि हे शिंदे साहेबांना पण माहिती आहे की तो काय बोलायचा त्यांना ती सवय अशी बोलायची त्याबद्दल न बोललेलं बस.